संस्थेचे काही मागणी या ठिकाणी आहेत. सारथी या संस्थेला स्वायत्त दूर पुरवण्यात करावी, थांबलेली शिष्यवृत्ती चालू करावी. दिल्लीमध्ये युपीएससीचे 200 विद्यार्थी, महाराष्ट्रातून 400 मुले या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सारथीला आतापर्यंत 23 कोटी शासनाने दिले आहेत. फार तुटपुंजी आहे. आमची मागणी, समाजाची लोकसंख्या पाहता आम्हाला कमीत कमी 60,000 शासनाने 500 कोटी द्यावेत. सारथी संस्थेला दिलेली सहाय्यता अबाधित राहावी. तरी शासनामध्ये कार्यरत असणारे सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्या कार्यालयातून काढलेला जिहार त्वरित मागे घ्यावं. सारथी या संस्थेची सहाय्यता अबाधित ठेवा ही प्रामुख्याने मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण देऊ केले त्याला काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केले होते. महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो की चांगली वकिलांची पोहोच सुप्रीम कोर्टामध्ये उभी केली आणि त्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि या सरकारचे मनपूर्वक आभार मानतो. लोकांना आरक्षण मिळालेच पाहिजे याकरिता सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या प्रकारचा लढा महाराष्ट्र सरकारने द्यावा ही आमची सर्वांची विनंती आहे. त्यासाठी सरकारने केलेले शिवजन्मभूमीतील सुपुत्र या नात्याने आमच्यावर जरी काही जबाबदारी टाकली तरी ती आम्ही जबाबदारी उचलण्यास तयार आहोत अशी आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता भव्य दिव्य असे मोर्चे महाराष्ट्रभर निघाले. त्यामध्ये काही मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले. ते गुन्हे सरकारने मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आपण मागे घ्यावे ही आम्ही मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो. पोपटीमध्ये आमच्या भगिनीवर जो अत्याचार झाला त्या नवनामांना लवकर लवकर फाशीची शिक्षा व्हावी. जसे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपुरुष यांची वारंवार होणारी बदनामी टाळण्यासाठी राज्य शासनाने विशेष कायद्याची निर्मिती करून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल व अशा प्रवृत्तींना आळा बसेल यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत ही विनंती. नारेगाव बस सेवा शिवनेरी पायथ्यापर्यंत करावी ही आत्ताची बस सेवा प्रवासी संख्येच्या प्रमाणात आपोरी पडत आहे. सध्या असलेली शिवसृष्टीमध्ये वाढ करून छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय, छत्रपती शहाजीराय, छत्रपती संभाजीराजे, मासाहेब जिजाऊ माता यांची जीवनातील उरवणी प्रसंग दाखवले जावे. या ठिकाणी कायमस्वरूपी पार्किंग आणि शौचालय व्यवस्था करावी ही आमची मराठा सेवा संघाच्या वतीने विनंती आहे. धन्यवाद. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.